नागपूर जिल्ह्यातील कामठी नवीन पोलीस स्टेशन हद्दीतील भरत टाउन येरखेडा येथे शनिवार मध्यरात्री एका 27 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. मध्यरात्री येरखेडा येथे एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला भरत टाउन येथे आपल्या पतीसोबत राहत होती. परिसरातील आरोपी युवक अजय मळावी वय 22 वर्ष यांनी या दाम्पत्यासोबत परिचय करत मैत्री केली व घरात रात्री त्यांनी एकत्र जेवण केले व जेवण करून आपापल्या घरी झोपायला गेले. रात्री महिला आपल्या पतीसोबत घरच्या अंगणात झोपली असता आरोपीने तिला जबरी उचलून नेले व तिच्यावर बलात्कार केला. अशी तक्रार पोलिसांना मिळताच नवीन पोलिसांनी आरोपीविरोधात 376 गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. काल दिनांक 30/4/2022 रोजी पोस्टे नवीन कामठी येथे कंट्रोलच्या कॉलवरून भारत टाउन येरखेडा येथे एका महिलेसोबत अत्याचार झाल्याचे कळलेवरून आम्ही घटनास्थळावर पोहोचलो असता महिलेने सांगितले की माझ्यासोबत जबरदस्ती झाली आहे करिता आम्ही महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की सदरची महिला व आरोपी हे एकाच वस्तीतील असून त्यांची आपसामध्ये ओळख होती. सदर आरोपी हा महिलेच्या घरी जेवण खावण करून गेला होता. सदर महिला व तिचे पती आपल्या मुलांसोबत घरासमोर मोकळ्या जागेत झोपले असता रात्री आरोपीने येऊन तिला आपल्या खांद्यावर उचलून घराच्या थोड्या अंतरावर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केला. यावरून अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन येथे 376 कलम 376 IPC गुन्हा दाखल असून आरोपीस अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. VKB News साठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.